पनवेल महापालिकेला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. महापालिकेचा प्रथम वर्षपूर्ती सोहळा महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात रविवारी झाला, त्यावेळी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्यासह नगरसेवक आणि महापालिका कर्मचारी तसेच नागरिक यावेळी उपस्थित होते. आमदार प्रशांत कुणाल विविध योजना सांगितल्या, स्वच्छता आहे, शिक्षण आहे, रस्ते आहेत, आणखी काय काय आहे हे सर्व करायचं झालं तर वेळ एक गोष्ट व्यक्तीच आहे की आयुक्त म्हणून त्यांनी मंत्रालयात काम केलंय, कुठं कलेक्टर किंवा सीओ म्हणून काम केलंय, तर त्याचा अनुभव त्यांना चांगला उपयोगी पडणार आहे. पण ह्या सर्वांना बरोबर घेऊन गेलो आपण तर ही कामं सहज करणं शक्य होणार आहे. आणि तशा दृष्टीनं महापौर आणि उपमहापौर ही शोभेच्या वस्तू नाहीत, नगरसेवक ह्या शोभेच्या वस्तू नाहीत. त्यांना जाब विचारणारे लोक आहेत, त्यांनी जाब देत असताना मग लोक रस्त्यावर येतात आणि त्याच्यानंतर फार मोठी पंचायत होते. आणि तसं लोक रस्त्यावर येत असताना त्यांना मार्गदर्शन करण्याचं, त्यांना बरोबर घेऊन आपण सर्व बरोबर आहोत असं सांगून गेल्यानंतर हे काम अगदी हलकं होत असतं. केंद्रीय मंत्री आमदार नितीन गडकरी यांनी पनवेल महापालिका ही चांगली, पारदर्शी, गतिमान आणि भ्रष्टाचारमुक्त महापालिका बनवण्याचे ध्येय आम्हाला दिले आहे. हे आव्हान लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने स्वीकारून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. मला आठवत आहे महानगरपालिकेच्या ज्या वेळेला निकाल घोषित झाले होते त्यानंतर आठवडाभरामध्ये सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब हे JNPT मध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते आणि ते तिथे आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं त्यांचं स्वागत करण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो. त्यांनी अभिनंदन केलं आणि म्हणाले की प्रशांत, एक अतिशय अत्याधुनिक पण त्याचबरोबरनं पारदर्शी, भ्रष्टाचार विरहित अशा पद्धतीची महानगरपालिका ही पनवेल बनवून दाखवायची आहे आणि हे आव्हान हे तुम्ही सगळ्यांनी मिळून स्वीकारलं पाहिजे. आणि मी साहेबांना सांगितलं की निश्चितपणानं आमचे सगळे सहकारी या दृष्टिकोनातून आपलं पाऊल हे सातत्यानं टाकत राहतील आणि या महापालिकेला भव्य बनवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत राहतील. प्रथम वर्धापन दिनाचे औनिमित्त साधून महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर लोकप्रतिनिधींच्या आणि प्रशासन अधिकाऱ्यांच्या नावाच्या कोनशिलेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. नागरी आरोग्य केंद्राचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. सिमरन मोटर्स तर्फे 11 लाख रुपये किमतीच्या 2 घंटा गाड्या यावेळी महापालिकेला भेट देण्यात आल्या.